बीड मध्ये दूध दरवाढीसाठी अनोखे आंदोलन केले जात आहे। आंदोलकांनी मसाला दुधाचा वाटप केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे। नैसर्गिक लहरीपणामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। संसाराची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी गाई म्हशीसाठी लाखो रुपयाचं कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे। मात्र गेल्या 3 महिन्यामध्ये 10 ते 15 रुपयापर्यंत दुधाचा दर घसरलेला आहे, त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। आमची अशी मागणी आहे की शासन अहवालानुसार गाईच्या दुधाला 42 रुपये भाव आणि म्हशीच्या दुधाला 65 रुपये भाव मिळाला पाहिजे। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांसमोर मसाला दूध वाटप करत आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त दुधाची विक्री होते, मात्र शासन आणि प्रशासन या प्रकारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, त्यामुळं महिलांवर बालावर मोठ्या प्रमाणावर आरोग्यावर परिणाम होत आहेत, व्यंग निर्माण होत आहेत, त्याप्रसंगी कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।